दामाजी सहकारी साखर कारखान्याला केलेली मदत, आमदार अवतडेंसाठी शह की काट शह, आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक व कार्यकर्ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही, श्री संत दामाजी कारखाना, युटोपियन शुगर्स, पांडुरंग कारखाना व इतर संस्थांच्या माध्यमातून उभे केलेले जाळे विधानसभेला येणार उपयोगी का? मालकांचा कल राहणार तुतारी घेण्याकडे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य नावाजलेल्या श्री संत दामाजी सहकारी कारखाना केंद्र शासनाच्या माध्यमातून NCDC कडून जवळजवळ 100 कोटी रुपयांची कर्ज मंजुरी झालेल्या असून हे कर्ज कारखान्याच्या राहिलेल्या उर्वरित सर्व अडचणी, ऊस उत्पादकांची, वाहतूकदारांची बिले, कामगारांची पगारी अशा रीतीने यासाठी कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय प्रशांत मालक परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून हे कर्ज प्रकरण मंजूर करून आणले. यामध्ये एक प्रकारे मंगळवेढा तालुक्यातील राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होताना दिसून येत आहे. यामध्ये पूर्वाश्रमीचे आमदार माजी चेअरमन समाधान आवताडे यांच्याकडे असणारा हा कारखाना काही कारणास्तव समविचारी आघाडीकडून परिचारक व भगीरथ भालके यांच्या आघाडीने ताब्यात घेतला. त्यावेळी सर्व संचालकांना आवताडे यांच्या विरोधात माननीय प्रशांतराव परिचारक यांनी मोठी ताकद दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा NCDCचे कर्ज मिळाले असल्यामुळे आवताड्यांना कारखाना साखर कारखानदारीबरोबरच राजकीय अडचण निर्माण करून मंगळवेढा तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यासाठी पांडुरंग परिवार पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे यावरून तरी पुन्हा एकदा दिसत आहे. याचबरोबर आगामी काळात 1 ते 2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार असून यासाठी आमदार प्रशांत परिचारक हे पुन्हा एकदा इच्छुक असून मागील पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही यावेळेस उभे राहा, 2024ला आपण चर्चा करून मी या उमेदवारीसाठी अर्ज भरतो असा शब्द दिले असल्याचे त्यांचे काही निकटवर्तीय आजही सांगत आहेत. दिलेला शब्द आता पाळला पाहिजे व आम्ही तुम्हाला मदत केली होती, तुम्ही आता मंगळवेढा तालुक्यात आम्हाला मदत करा असे हे काही कार्यकर्ते व समर्थक खाजगीत चर्चा करताना कुठेतरी दिसून येत आहेत. या एकंदरीत विधानसभेच्या उमेदवारीवरून रंगलेल्या कलगीतुऱ्यामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी बाजू सध्यस्थितीला तरी स्ट्रॉंग असल्याचे दिसत आहे. श्री संत दामाजी साखर कारखाना, युटोपियन शुगर्स, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर पंचायत समिती, सेवा सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायती व इतर सर्व संस्थांच्या माध्यमातून उभे केलेले जाळे आता विधानसभेला उपयोगी येणार असून माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे सर्व समर्थक व कार्यकर्ते मालकांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. यामध्ये काही युवा सहकारी समर्थकांकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे युवा नेते प्रणव परिचारक यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी मिळावी याचीही चर्चा गावागावात होताना दिसत आहे. वाकरी येथे झालेल्या बैठकीमध्ये तरी समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी आपण मालक पुन्हा घरवापशी करून माननीय शरद पवार साहेबांची तुतारी हाती घ्यावी व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात पुन्हा एकदा तुतारीचा निदाद घुमावा अशी मागणी केली गेली. गावोगावाच्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये ही मालकांनी तुतारीच हातात घ्यावी अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मनस्थिती दिसून आली. यासाठी आगामी आषाढी यात्रा झाल्यानंतर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात शहर व ग्रामीण भागाच्या वेगवेगळ्या बैठका आयोजित करण्यात येणार असल्याचे समजत आहे. यातूनच आगामी काळात पुढील निर्णय घेणार असल्याचेही काही निकटवर्तीयांकडून खात्रीलायक माहिती समजत आहे.